नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. बघा, जॉब रिलेटेड काही पण नवीन अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती लगेच टाकत असतो. तरी जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, ज्याप्रमाणे तुम्ही थंबनेलमध्ये बघितलेला आहे, तर हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. याच्यामध्ये ZP बद्दल आता नवीन काय अपडेट आलेली आहे. याच्या आधी मी काल एक व्हिडिओ बनवलेला होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला मी हे सांगितलेलं होतं, तुम्हाला काही नंबर्स दिले दाखवलेले होते, कॉन्टॅक्ट नंबर्स, त्याच्यावरती तुम्हाला कॉल करून माहिती मिळवण्यासाठी सांगितलं होतं. आणि काही आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी कॉल केलेला होता तिथे, आणि त्यांच्याकडून काय माहिती मिळाली त्याचं पण इथे मी तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे. तर ती संपूर्ण माहिती तुम्हाला या आता व्हिडिओमध्ये क्लिअर होईल की ZP चा जो येणारा निकाल आहे, जिल्हा परिषद जे IBPS मार्फत जी भरती पार पडली त्याचा येणारा निकाल किती दिवसात येईल आणि कधी येईल. तर माझ्या म्हणण्यानुसार आता जी प्रोसेस आहे मित्रांनो, ती एकदम अंतिम स्टेपवरती आलेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसात, म्हणजेच पकडून घ्या मॅक्झिमम 1 वीक, या 1 वीकमध्ये आपल्याला निकाल बघायला मिळणार आहे. तर याचं प्रूफ पण मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. न्यूजपेपरमध्ये पण आता बातम्या आलेल्या आहेत आणि जो आपला विभाग आहे जिल्हा परिषद यांच्यावरती इतका प्रेशर आहे मित्रांनो. आता हे डिपार्टमेंट खूप म्हणजे प्रेशरमध्ये आहे, कारण यांना रिझल्ट लावायचा आहे. दोन यांच्याकडे महत्त्वाची कामे आहेत, एक आहे रिझल्ट लावणे आणि दुसरं आहे आपलं जे आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक जी पेशामुळे अडलेली आहे त्यांची एक्झाम डेट देणे. तर हे दोन प्रेशरमुळे आता त्यांचं काम सुरू आहे. तर त्यांची यासंबंधित जी काही न्यूज आहे ती पण मी तुम्हाला ऑथेंटिक न्यूज आता दाखवणार आहे. आणि एक्झाम डेट म्हणजे ज्यांनी कॉल केलेला होता, जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला कमेंट पण केलेला आहे, त्यांची कमेंट पण मी इथे दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी. तर व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण बघा मित्रांनो. आणि परत एकदा विनंती आहे, मॅक्झिमम सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक अँड शेअर करत चला. तर तुमच्या लाईक आणि शेअरमुळेच तुमच्या म्हणजे लाईकमुळेच मला इथे बूस्ट मिळत असतो, त्याच्यामुळे मी इथे व्हिडिओ बनवण्यासाठी थोडंसं मला मोटिवेशन मिळते. तर बघा, जिल्हा परिषद पदभरती पेशामुळे अडकली महत्त्वाच्या पदांची परीक्षा. तर बघा, IBPS कंपनी CEO कडे लवकरच पाठवणार परीक्षेचा निकाल. म्हणजे आता परीक्षेचा जो निकाल आहे आपला, जे संबंधित जिल्हा परिषदचे जे CEO आहेत त्यांच्याकडे हा निकाल आता पाठवण्यात येणार आहे. तर त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये थोडंसं वाचून घेऊया. बघा, उमेदवारांमध्ये कंपनीचा शासनाविरोधात रोष. तर बघा, पेशा क्षेत्रातील जागेच्या कारणावर न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणामुळे जिल्हा परिषद पदभरतीला ब्रेक लागलेला आहे. मात्र काही परीक्षेचे पेपर पार पडले असून आज 2.5 महिने लोटले तरी परीक्षेचा निकाल अद्यापही लावला नाही, त्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला. हा असंतोष लक्षात घेऊन IBPS कंपनीने निकाल लावण्याचे निर्देश दिल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निकाल येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने मागील आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्स पण पार पडली. तर बघा, व्हिडिओ कॉन्फरन्स पार पडली याचा अर्थ आता यांची प्रोसेस जी चांगली म्हणजे जोरात सुरू आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला रिझल्ट बघायला मिळेल. पण रिझल्ट कसा असला पाहिजे त्याच्याबद्दल पण मी इथे बोलणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा. रिझल्टचा फॉर्मॅट काय असला पाहिजे त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पण याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, व्हिडिओच्या शेवटी मी संपूर्ण माहिती देणार आहे. तुम्हाला पण एक काम करायचं आहे, कारण तसं नाही झालं पाहिजे ज्या प्रकारे आता अर्थ आणि सांख्यिकी विभागाचा रिझल्ट त्यांनी परस्पर लावला, त्याच्यामध्ये फक्त विद्यार्थ्यांचे नाव होते आणि डायरेक्ट मार्क्स पण नव्हते दिले, फक्त नाव दिलेलं होतं. ओके, आणि सिलेक्शन जे सिलेक्टेड कॅन्डिडेट होते त्यांचे फक्त मार्क्स होते. तर नॉर्मलायझेशन होऊन किती मार्क्स आले किंवा त्याचे सेक्शन वाईज किती मार्क होते त्यांचा काहीच पत्ता नव्हता. तर तसं नाही झालं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला पण एक गोष्ट करायची आहे. तर ती गोष्ट कोणती याच्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मी तुम्हाला. ओके, तर बघा, जिल्हा परिषद भरतीचा पहिला पेपर 2.5 महिन्यापूर्वी झालेला होता. तद्वनंतर वेगवेगळ्या संवर्गातील पेपर पार पडला, परंतु पेसा क्षेत्रातील जागांचा मुद्दा न्यायालयात पोहोचला आणि न्यायालयीन प्रकरणामुळे उर्वरित पदभरतीवर स्थगिती आल्याने उमेदवारामुळे प्रचंड अस्वस्थता आहे. तर हे संपूर्ण आपल्याला माहितीच आहे, आपण अस्वस्थच आहोत. तर आता याच्यामध्ये हेच म्हणणं आहे की हा जो निकाल आहे तर संबंधित CEO कडे लवकरच पाठवणार, म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये पाठवणार आहे. पण आता बघा, याच्यामध्ये दुसरा गोड काय होऊ शकतो, एक आणखी एक पेपर कटिंग आहे, इथं पण बघून घेऊ. तर बघा, याच्यात कन्फर्म दिलेलं आहे की बघा, निकालाची माहिती पुढील आठवड्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते. म्हणजे आता येणारा पुढील आठवडा म्हणजे आज फ्रायडे आहे. ओके, आणि सॅटर्डे संडे गेला की आपल्याला मंडेपर्यंत इथे मंडेपासून निकाल, म्हणजे
मंडे टू फ्रायडे कोणत्या पण नेक्स्ट वीकमध्ये रिझल्ट येऊ शकतो, पण याच्यामध्ये आता एक धोरण नाही झाला पाहिजे तो कोणता, तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं त्यांनी अर्थसांख्यिकीचा जसा निकाल लागला तसा निकाल न लागला नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे काही आपले जिल्हा परिषदेचे जे आपले CEO आहेत किंवा जे काही मुख्य जे पदाधिकारी आहेत त्यांना काय करायचं, आपल्याला मॅक्झिमम लोकांनी मेल करायचा आहे, त्या मेलचा फॉर्मॅटवर मी टेलिग्राम ग्रुपवरती आपल्या टाकलेला आहे, आणि तिथे आपल्याला नमूद करायचं आहे की ज्या प्रकारे तुम्ही रिझल्ट लावताय तो आम्हाला कसा पाहिजे, IBPS फॉर्मॅटमध्ये पाहिजे. याच्यामध्ये IBPS फॉर्मॅट काय असतो तो एकदम तुम्हाला सांगतो मी. आता बघा IBPS फॉर्मॅटमध्ये काय असतं, विद्यार्थ्यांचं नाव असेल, त्याच्यानंतर हा एक झाला, त्याच्यानंतर कॅटेगरी, ओके, त्याच्यानंतर त्यांनी कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केलं ते पण त्याच्यात येऊन जाईल, त्याच्यानंतर मार्क्स, ते पण कसे सेक्शन वाईज, म्हणजे GKमध्ये किती होते, मराठीमध्ये किती होते, इंग्लिशमध्ये किती होते आणि रिझनिंगमध्ये कसे किती होते, तर या प्रकारे सेक्शन वाईज यांचे मार्क्स दिसले पाहिजे. त्याच्यानंतर त्यांचे एकूण गुण, टोटल गुण जे काही असतील, लाईक 150, 156 असे जे काही मार्क्स असतील ते दिसले पाहिजे, आणि सोबतच IBPSचा जो लोगो असतो तो लोगो असा असला पाहिजे त्याच्यामागे, म्हणजे प्रॉपर IBPSनीच रिझल्ट, IBPSचाच रिझल्ट तुम्हाला काय असं म्हणणं आहे आपलं की IBPSचाच रिझल्टच तुम्ही तुमच्या साईटवरती लोड करा. आता काय होणार आहे, प्रत्येक ZP ला वेगवेगळे रिझल्ट, म्हणजे IBPS काय करेल आपला निकाल ZP पर्यंत पाठवून देईल, तर मग हे काय करतात याच्यामध्ये घोड होऊ शकतो, असा घोड नाही झाला पाहिजे म्हणून आपल्याला प्रॉपर कोणत्या पण जिल्हा परिषदेच्या प्रत्येक जिल्हा परिषदेचा रिझल्ट हा IBPS फॉर्मॅटमध्ये लागला पाहिजे असं आपल्याला मेल करायचा आहे. तो मेलचा फॉर्मॅट मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकलेला आहे आणि ईमेल आय डी पण दिलेली आहे, तुम्हाला फक्त मेल जाऊन फॉरवर्ड करायचा, ओके, एवढंच काम करायचं आहे, कॉपी करणं मेलला आणि पेस्ट करून समोरच्या डिपार्टमेंटला सेंड करणे बस एवढंच काम आहे, ओके. मेल तर तुम्हाला करता येतच असेल, तुम्हाला एवढं करावं लागेल मित्रांनो, नाही तर काय तलाठीसारखे जर घोड झाला मग तुम्ही इथे बोंबलत बसाल की असं झालं तसं झालं, त्याच्यापेक्षा आधीच प्रेशर द्या, त्याच्यामुळे ते समजून जातील की मुलं जागृत झालेली आहेत आणि अशा प्रकारचे वायात धंदे चालणार नाही, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता जागरूक व्हायचं आहे आणि तो मेलचा फॉर्मॅट मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. आणि शेवटचं एक सांगायचं महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे, तर बघा ज्या प्रकारे एक मी म्हणत होतो की आठवड्याभरात निर्णय येणार आहे, तर याच्याबद्दल एक आपले सबस्क्रायबर होते तर त्यांनी पण मला इथे कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलेलं आहे, तर बघा हे त्यांचं नाव आहे आणि यांच्यामध्ये काय म्हणणं त्यांचं बघा, त्यांनी पण कॉल केला होता, आयुक्तांचे PA सांगत आहेत की आठवड्याभरामध्ये निकाल लागेल, तर 100% बरोबर आहे ही पण न्यूज, त्याच्यावरून पण कन्फर्म होत आहे की येणाऱ्या आठवड्याभरात निर्णय लागणार आहे, पण निर्णयाचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे त्याच्याबद्दल पण मी बोललो, त्याप्रकारे तुम्हाला मेल करायचं आहे, तुम्हाला पण काही ना काही मित्रांनो हार्डवर्क घ्यावंच लागेल, ओके, की आपण पैसे भरले इतके महिने आपण घालवले आहेत, 900 ते 1000 रुपये सर्वांनी भरलेले आहेत आयुष्याची, आता सध्याचे 5 ते 6 महिने त्याच्यामध्ये तुम्ही बेस्ट इन्व्हेस्ट केले, तर त्याच्यासाठी तुम्हाला पण तेवढं करावं लागेल, ओके. तर ही संपूर्ण माहिती होती या व्हिडिओबद्दल, जर तुम्हाला आणखी काही डाऊट असतील, तुमच्या मनात काही डाऊट असेल 100% तुम्ही कमेंट करा मित्रांनो, कमेंट करत चला आणि तुमच्या कमेंटचे मी 100% उत्तर देत असतो. आपला यूट्यूब चॅनलचीच खासियत आहे की आपण प्रत्येक कमेंटचे उत्तर देत असतो, म्हणून तुम्हाला मॅक्झिमम लोकांना काय करायचं, माझ्या चॅनलवरती येऊन कमेंट करायचं, तुमचे जे काही प्रश्न असतील, काही पण सिली प्रश्न असू दे, मी त्याचं उत्तर देतच असतो, तर 100% तुम्हाला काही पण डाऊट असेल कमेंट करा, हीच आपल्या चॅनलची खासियत आहे, ओके. बाकी तुम्ही यूट्यूब चॅनलवरती बघत असाल, कुणी तिथे तुम्हाला उत्तर देत नाही, रिस्पॉन्स देत नाही, तर असं करू नका, तुम्ही माझ्या चॅनलवरती कमेंट करा, मी तुम्हाला 100% उत्तर देईल. आणि जर चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो, मॅक्झिमम लोकांनी सबस्क्राईब करा, जस्ट व्हिडिओ वाचू नका करू, सबस्क्राईब करा आणि लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा, ओके, एवढंच तुम्हाला काम करायचं, ओके. तर ही संपूर्ण माहिती होती, याच्यानंतर काही नवीन अपडेट आली की लगेच व्हिडिओ अपलोड करेल, तरी संपूर्ण माहिती होती. थँक्यू व्हेरी मच.